नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गोबीची भाजी. 1/2 किलो गोबी व 2 टोमॅटो चिरून घेतले. कढईमध्ये एक पळी तेल टाकलं, मोहरी टाकली, लसणाची पात टाकली, कांद्याची पात टाकायची, त्याच्यानंतर वाळलेली कोथिंबीर टाकली. व्यवस्थित असं मी भाजून घेतले कांद्याची पात आणि लसणाची पात. त्याच्यानंतर मी 1/2 किलो गोबी स्वच्छ पाण्याने बारीक चिरून घेतली व तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. व्यवस्थित अशी फ्राय करायची. गोबीची भाजी खायला खूप छान लागते. एकदा माझ्यासारखी रेसिपी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. लाल रंग येईपर्यंत व्यवस्थित अशी परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर गोबीमध्ये 1 चम्मच चटणी, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. दाळवं बारीक टाकायचं केलेलं. गरम मसाला, कऱ्हाड टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे. कमी साहित्यात ही भाजी खूप छान लागते. त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा. टोमॅटो बारीक त्याच्यामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. ही भाजी सुकी खायला पण खूप छान लागते. त्याच्यानंतर मी 1 ग्लास पाणी टाकलं आणि व्यवस्थित 10 मिनटं असंच मी गॅसवर शिजू दिलं. 10 मिनटानंतर मी गॅस बंद केला. ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की